दिनांक 9/9/2021 रोजी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रारदार शशिकांत खरात यांनी तक्रार दिली होती की त्याच्या वडिलांचा थायरॉईडचा कॅन्सर बरा करतो याच्यासाठी मनोहर मामा तसेच त्याचे दोन साथीदार यांनी 2,51,000 रुपयाची फसवणूक करून त्याला त्याच्याकडून खंडणी उकळलेली आहे. त्याच्या संदर्भात अनिच्छे अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे अमित दाभोळकर आणि नंदिनी जाधव यांनी सुद्धा त्याचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर त्या बारामती तालुका पोलीस स्टेशनला मनोहर मामा तसेच त्याचे दोन साथीदार ओंकार शिंदे आणि विशाल वाघमारे उर्फ नाथ बाबा यांच्या विरोधात भादवी कलम 384, 504, 506, 34 तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा त्याचप्रमाणे अघोरी उपचार या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळेपासून मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले तसेच त्याचे दोन साथीदार फरार होते. त्यांचा शोध आम्ही तालुका पोलीस स्टेशन तसेच LCV स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण आम्ही संयुक्तरित्या करत होतो. त्यावेळेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आपल्या खबर मिळाली की सदरचा मनोहर मामा हा सालपी या गावामध्ये एका फार्म हाऊसवर लपून बसलेला आहे. त्याप्रमाणे आपल्या स्थानिक गुन्हा अन्वेषणची टीम त्या ठिकाणी गेली. त्यानंतर त्याला त्या ठिकाणी पकडून लोणंदच्या हद्दीमध्ये गाव आहे सातारामध्ये त्यानंतर त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेऊन आज रोजी बारामती तालुका पोलीस स्टेशनला आम्ही आणलेला आहे. पुढील कारवाई आता चालू आहे. उद्या त्याला मान्य कोर्टासमोर हजर करतो.